ज्या गायिकेनं अवघ्या विश्वावर आपल्या दैवी स्वरांनी गायनाच्या माध्यमातून तब्बल 8 दशकांहून अधिक काळ अधिराज्य केलं, त्या म्हणजेच भारतरत्न लता मंगेशकर. आज लता दिदींचा वाढदिवस. 1942 साली रुपेरी दुर्येत त्यांचं पाऊल पडलं, ते म्हणजेच पहिली मंगळा गौर या चित्रपटातून गायिका आणि बालकलाकार म्हणून. त्याआधी लता दिदींना पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडून म्हणजेच मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून मिळाले. खरं तर वयाच्या 5व्या वर्षी तिनं वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बालकलाकार म्हणून कामाची सुरुवात केली होती. पण मंडळी, तेव्हा त्या कोणत्या नावाने परिचित होत्या? लता मंगेशकर यांचं मूळ नाव काय असेल याचा विचार आपण केला आहे का? लता मंगेशकर यांचं मूळ नाव हेमा असं ठेवण्यात आलं होतं, पण काही वर्षांनंतर मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नाटकातील लतिका या पात्राच्या नावावरून त्यांनी लता असं त्यांना नाव दिलं. आणि पुढे लता मंगेशकर यांनी कलेच्या प्रांतात नवा आविष्कार आणि इतिहास घडवला. विविध भाषांमधून त्यांनी गायलेली प्रत्येक गाणी रसिकांच्या मनावर गारूड घालत आहेत. मंडळी, अशाच काही घडामोडी त्यासोबतच रोचक माहिती आम्ही आपल्याला देणार आहोत. त्यासाठी पाहत रहा फक्त अल्ट्रा मराठी बज. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका.